वैकुंठ एकादशी निमित्त दाजीपेठेतील बालाजी मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. वैकुंठ एकादशीनिमित्त पूर्व भागातील बालाजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पहाटे उत्तरद्वार पालखी पूजा, पारायण, मूळमूर्तीला अभिषेक आणि अलंकार पूजा करण्यात आली. या निमित्तानं मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसंच भगवान बालाजींचा वैकुंठाचा विशेष देखावा सादर करण्यात आला. तो लक्षवेधी ठरला. दरम्यान वैकुंठ एकादशी निमित्तानं पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती. मंदिराबाहेर रांगा लागल्या होत्या. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जयेंद्र द्यावनपल्ली यांनी विविध कार्यक्रमांची माहिती दिली. श्री व्यंकटेश्वर देवस्थानम दाजीपेठ. मी जयेंद्र द्यावनपल्ली चेअरमन बोलतोय. आज वैकुंठ एकादशी असल्या कारणाने सकाळी पहाटे 5-8:30 दरम्यान उत्तरद्वारला पालखी सेवा झालेली आहे. त्यानंतर पहाटे मूळमूर्तीचा अभिषेक झालेला आहे, अलंकार वगैरे झालेला आहे. आज वैकुंठ एकादशी असल्या कारणाने आणि यालाच मुकुट एकादशी म्हणतात. आज ते कार्यक्रम चालू आहे आणि सर्व भक्तांना विनंती करतो की सर्वांनी आपला दर्शनाचा लाभ घ्यावा आणि शोभा वाढवावी ही विनंती. दरम्यान वैकुंठ एकादशी निमित्तानं आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येनं भक्तांनी रक्तदान केलं. दमाणी आणि बोल्ली ब्लड बँकेनं या शिबिरासाठी सहकार्य केलं. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी रायलिंग आडम, राजेशम एमूल, व्यंकटेश चिलका, नरहरी चिप्पा, अरविंद दोमल, गोविंद बुरा आदींनी परिश्रम घेतले.